महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने सुराज्य फाउंडेशन व सांगली जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या महाराष्ट्र राज्य रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा दिनांक पाच ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नवकृष्णावारी स्कूल कुपवाड एम आय डी सी येथे एकूण अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस पुरुष महिला अशा विविध गटांमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं तिसऱ्या दिवसामध्ये वा एकोणीस गटातील मुलामुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्ये नाशिक व मुंबईच्या खेळाडूंनी वर्चस्व राखत वजय प्राप्त केला त्यांचा निकाल पुढील प्रमाणे सतरा वर्षाखालील मुली हार्दी पटेल मुंबई उपनगर आनंदिता लुणावत पुणे सुक्राती शर्मा ठाणे नभा किरकोळे पुणे सतरा वर्षाखालील मुले कुशल चोपडा नाशिक शर्वेय सामंत मुंबई उपनगर ध्रुव शहा मुंबई उपनगर ध्रुव वसईकर ठाणे एकोणीस वर्षाखालील मुली सायली वाणी नाशिक अनन्या चांदे मुंबई उपनगर आर्या सोनगडकर ठाणे तनिषा कोटेचा नाशिक एकोणीस वर्षाखालील मुले आदी चटणीस नागपूर सिद्धांत देशपांडे ठाणे आदित्या जोरी पुणे शर्वेय सामंत मुंबई उपनगर या खेळाडूंचा बक्षीस समारंभ श्री अधिकराव पवार मुख्याध्यापक नवकृष्णावाली स्कूल मराठी माध्यम यांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिक देऊन करण्यात आलाय या स्पर्धा प्रवीणजी लुंकड अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अध्य टेबल टेनिस असोसिएशन व श्री श्रीन टिपणी सचिव महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन तसेच गौरव गौरव पानसेलकर विनायक जोशी इंचार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी सतीश पिंगळे संगणक विभाग महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडत आहेत उर्वरित दोन दिवसांमध्ये अकरा तेरा व पंधरा वयोगटातील मुलामुलींच्या स्पर्धा होणार आहेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी